मुंबई ठाणे पालघरसह दक्षिण कोकणातल्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे तर काही ठिकाणावर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत। येत्या 8 जुलैपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे। राज्यात आतापर्यंत एनडीआरएफची 17 पथकं तैनात करण्यात आली आहेत। त्यापैकी 5 मुंबई कोल्हापूर रत्नागिरी ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर पालघर सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात प्रत्येकी 1 पथक रवाना करण्यात आल्याचं एनडीआरएफचे कमांडिंग ऑफिसर अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितलं। आईएमडी की रिपोर्ट है, महाराष्ट्र के कोस्टल एरिया में ऑरेंज से रेड अलर्ट के बीच चेतावनी दी गई है, जिसके चलते 17 टीमें एनडीआरएफ की तैनात की गई हैं। ये टीमें 5 टीमें मुंबई में, 2 टीमें प्रत्येक कोल्हापुर रत्नागिरी ठाणे और रायगढ़ में हैं। इसके साथ ही 1 टीम प्रत्येक डिस्ट्रिक्ट पालघर सिंधुदुर्ग और सतारा में तैनात की गई हैं। ये सभी टीमें पूरी तरह से सुसज्जित हैं सभी इक्विपमेंट से और एसेसरीज से, और किसी भी प्रकार की आपदा आने पे उसको नियंत्रण करने के लिए तत्पर है। पालघर जिल्ह्यात मनोर इथं एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे। यात 25 जवान, 2 अधिकारी आणि 8 बोटींचा समावेश आहे। जिल्ह्यातलं साखरे धरण पूर्ण भरलं आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 626.45 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। रायगड जिल्ह्यात सरासरी 141.9 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। सुधागड तालुक्यातील पाली इथं अंबा नदी दुथडे भरून वाहत असून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनातले अधिकारी तसंच नगरपंचायतीचे कर्मचारी आणि पोलिसांना तैनात करण्यात आलं असून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत। जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात दाखल झालेल्या एनडीआरएफच्या जवानांशी मदत आणि बचाव कार्यासंबंधी संवाद साधला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोडा मार्ग तालुक्यात सर्वाधिक 171.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट विभागानं जारी केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यातल्या 11 धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे। सुमारे 40 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटल्यानं सध्या पर्यायी वाहतूक सुरू आहे। जिल्ह्यात गगनबावडा इथं सर्वाधिक 134.9 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। आजही अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 14 फुटांनी वाढ झाली असून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुणे जिल्ह्यात बोरमहाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्त्यांना भेगा पडल्या असून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत तर धबधब्यातून दगडमातीसह झाडांचा मलबाही कोसळत आहे। खबरदारीचा उपाय म्हणून वरंधा घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात भूस्खलनापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुळशी तालुक्यातल्या बुटके गावातील 14 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा प्रशासनानं आज स्थलांतरित केलं। वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 445.96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सततच्या पावसामुळे जलाशयामधील पाणी पातळीत वाढ झाली आहे। आर्वी तालुक्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत। त्यातून 186.83 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे। कालच्यापेक्षा पावसाचा जोर आज कमी आहे।